लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। बीजेपी नेता गणेश नाइक ने आज महाविकास आघाड़ी के नेताओं और मंत्रियों की करतूत और उनके कामकाज पर गहरी नाराजगी जताई। एक सवाल के जवाब में पूर्व मंत्री गणेश नाइक ने कहा कि शिवसेना और महाविकास आघाड़ी के मंत्री और नेता नवी मुंबई में ऐसा भ्रष्टाचार कर रहे हैं जैसा पहले कभी नहीं हुआ। उन्होंने कहा कि ऐसा नहीं है कि उनकी काली करतूतें छुपी रहेंगी, क्योंकि ये पब्लिक है, सब जानती है और वक्त आने पर पूरा सबक भी सिखाएंगी। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। अरे ते लोकार समस्त लोक निर्मुक्त नायक पब्लिक ये सब कुछ जानती है, दिन बदलते हैं, हमें सुड़ाचा राजकारण करने की धारणा नहीं है, परंतु जी पाप कराल ती पाप भोगावे लागतील। माननीय आयुक्त श्री भांगर यांची भूमिका सकारात्मक जरी असली तरी सुद्धा त्यांच्या हाताखालचे सर्वच अधिकारी त्यांच्या सूचनांचं पालन करतायत अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे। दुर्दैवानं या शहरातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खालच्या स्तरातले अधिकारी अतिशय बेजबाबदारपणे वागतात असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। नुसतं शिक्षण नाही, आरोग्याच्या बाबतीमध्ये आज जरी नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेचे पारितोषिकावर पारितोषिक मिळत असली तरीसुद्धा शहरी भागाचा काही भाग सोडता ग्रामीण भागामध्ये म्हणजे गावठाणामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये अतिशय दुरावस्था झालेली एकूण स्थिती आहे स्वच्छतेची, गटरांची एकूण कचऱ्याचे ढीग हे मी आमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग झाली त्यावर मी सांगितलं की जरी पारितोषिक मिळतात तुम्ही आनंदी असाल, परंतु या शहरामध्ये जवळजवळ 90 आमदार म्हणून आजवर आता मी परत आमदार आहे या कालखंडामध्ये मला ही आत्ताच्या कालखंडाची दुरावस्था ही भयावी वाटते। करप्शन फार बोकाळलेलं आहे, करप्शन रस्त्यावर आलेलं आहे, रस्त्यावर आलं म्हणजे तुम्ही समजा मी काय बोलतो, म्हणजे काही वरिष्ठ अधिकारी काही चांगले असतील सुद्धा त्याच्यामध्ये सगळेच करप्ट आहेत असं माझं दावा नाही, परंतु भ्रष्टाचार हा टोकाला गेलेला आहे। म्हणजे याचा अर्थ म्हणजे आम्ही ज्याला मंत्री होतो त्याला भ्रष्टाचार नव्हता असा आज असं मी दावा करत नाही, परंतु आज म्हणजे एकदम त्याची परिसीमा झालेली आणि त्याच्या परिणामी आज एकूण अनधिकृत बांधकामे, अस्वच्छता, फेरीवाल्यांचा प्रादुर्भाव, एकूणच हवेचं प्रदूषण आता मी म्हटल्याप्रमाणे लक्षात आलं का ते यांनी मी पाटील साहेबांना सांगितलं की तुमच्या अधिकारी ज्यांच्यावर जबाबदारी कागदोपत्री निश्चितपणे काम करत असे पण त्याच्या पश्चात खालचे फील्ड वर्कर म्हणून काम करणाऱ्या लोकांच्याकडून त्या लोकांच्यावर काय कारवाई केली जाते याच्याविषयी मला शंका वाटते। मी आम्ही मगाशी बोललेलो, तुम्ही ऐकलं त्यावेळेला, एकूणच लक्षात आलं का या शहराची एकूण वाहतूक व्यवस्थेमध्ये चाललेला सगळा गोंधळ, ट्रॅफिक जाम व्हायला लागले, एकाच ठिकाणी 8-10 ट्रॅफिक आले कशासाठी, एक ट्रॅफिक वाला पुरेसा आहे, नाक्या नाक्यावर जाम होतोय, त्या ठिकाणी एकूणच स्वच्छतेचा म्हणजे बोजवारा उडालेला आहे, आरोग्याचा बोजवारा उडालेला आहे, शहरामध्ये नको त्या ठिकाणी कामं निघालीत, गरज नसताना कामं काढलेली आहेत, एखाद्या ठिकाणी लोकांना पाऊलवाट नाही नीट नाही आहे आणि एका ठिकाणी जसं काही इंटरनॅशनल अमेरिकेमध्ये आल्यासारखं त्या ठिकाणी वातावरण मत सिमेंट काँक्रीटचे रस्ते काय ठिकाणी आणि काही ठिकाणी म्हणजे डांबरीचे रस्ते पण नीट नाही, हे काय आम्हाला समजत नाही असं समजू नका कोणी, योग्य वेळी त्याचे जाब विचारले जातील। आवर हँड्स आर क्लीन, आवर हार्ट इज क्लीन, जे 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 कोण करतात किंवा ज्यांनी केलेलं आहे ना त्यांना त्याचे ज्या ठिकाणी काही ठिकाणी डांबरेचे रस्ते नीट नाहीत, काही ठिकाणी सिमेंट कंक्रीटचे रस्ते चाललेले आहेत, काही ठिकाणी फुटपाथ डिवायडरवर नीट झाडं पण नाहीत, काही ठिकाणी जसं की म्हणजे अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये आल्यासारखं टाइम्स स्क्वेअर मध्ये आल्यासारखं वाटते, माझं म्हणजे टाइम्स स्क्वेअर मध्ये आल्यासारखं वातावरण करायला पाहिजे, करा, ही शहराची गरज आहे, परंतु सगळ्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या भागवल्यानंतर या गोष्टी करा आणि ते लोकांना समजतं, लोक निर्मुग्ध नाहीत, पब्लिक हे सब कुछ जाणती है आणि मी आज अतिशय सांगतो की सकाळी उगवलेला सूर्य दुपारी माध्यानी जातो, संध्याकाळी अस्त होतो, दिन बदलते हैं।
आम्ही सुळाचं राजकारण करण्याची धारणा नाहीये, परंतु जी पाप कराल ती पाप भोगावे लागतील